दिवाळीनंतर अकराशे पन्नास एम एल डीज पाणी देणार असल्याचं नक्की झाल्यामुळे शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव असतील किंवा वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय शहरात महापालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव त्याशिवाय वाहन धुण्याचे बरीच केंद्र आहेत त्यांना महापालिकेचे पाणी द्यावे लागते त्याशिवाय काही लाख लिटर्स पाणी ह्यात जाते हे वाचावे यासाठी तलाव वाशिंग सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शहराच्या भागात पाणी मिळत नाही तिथे महापालिकेकडून टँकरने पाणी दिले जाते उपनगरासाठी महापालिकेचे साधारण तीनशे टँकर एरवी सुरू असतात त्यात आता वाढ झाली आहे सध्या चारशेपेक्षा जास्त टँकर वापरले जात असून त्यातून काही भागांना पाणी दिले जात आहे महापालिकेकडून विनामूल्य टँकर मिळत असल्याने नगरसेवकांनी महापालिकेकडून टँकर मिळवून द्यावेत ह्यासाठी त्यांच्यावर नागरिकांचा दबाव वाढत चालला आहे